नहीं सावित्री है, सावित्री अभ्यंकर, गौरव अभ्यंकर जी बायको, अण्णा अभ्यंकरांची सून, हा माझा नातू गौरव, मी याच्या सारखा मागे लागलेलो असायचो की बाबा लग्न कर लग्न कर, पण याला लग्नही करायचं नव्हतं आणि मलाही दुखवायचं नव्हतं. पुढे कधीतरी त्याच्या संपर्कामध्ये सावित्री म्हणजे तुमची मुलगी मधुरा आली आणि त्यानं तिला माझ्यासमोर माझी सून म्हणून उभी केली. काय ना पाठक साहेब, ज्या घरातल्या बायका दुसऱ्यांच्या घरी जाऊन स्वतःच्या मुलीबरोबरचं बहिणीबरोबरचं नातं लपवतात ना, त्यांना दुसऱ्यांच्या संस्कारांबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही उरत. काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुमची बायको आणि तुमची मोठी मुलगी आमच्या घरी सावित्रीची नाही तुमच्या मधुराची मावशी आणि मावस बहीण बनून आल्या होत्या. त्यांना गौरव आणि मधुराच्या नात्याबद्दल सगळं काही माहिती होत. तुम्हाला काय वाटलं पाठक साहेब, एवढं सगळं झाल्यावर सुद्धा आम्ही तुमच्या मुलीचा स्वीकार करू? नाही, अजिबात नाही. देवाची कृपा झाली आणि तुमच्या मुलीचं खरं रूप आमच्या समोर आलं. आणि एक गोष्ट, आता तुमच्या घराचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. तिने आणखीन गुण उधळायच्या आधी एखादा बरा मुलगा बघून तिचं लग्न लावून द्या. या असल्या घराण्याशी आम्हाला नातं जोडायचं नाही आहे.